तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत रहा म्हणजे एक प्रकारे आपलं या रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होत राहील तर पहा या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला जातो कधी कधी खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात जास्त सागरी किनारा आहे या ठिकाणी आपल्याला विचारला आहे की जिल्ह्यामध्ये तर पहा जिल्हा जर विचारला मित्रांनो तर रत्नागिरी हे ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे आणि आपल्याला जर फक्त राज्य विचारण्यात आलं तर राज्य आहे पहा गुजरात ज्याला सर्वाधिक समुद्र किनारा आहे आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो यावर महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा सा सागरी किनारा लाभलेला आहे तर लक्षात ठेवा महाराष्ट्राला सातशे वीस किमीचा सा लाभलेला आहे आणि जर आपल्याला श जिल्हा जर विचारला तर रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त पवनचक्क्या आढळतात पहा राज्यामध्ये सर्वात जास्त पवनचक्क्या असणारा जिल्हा कोणता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर सातारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त पवनचक्क्या आढळतात पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साइड आणि पाणी यांचे संयुग होऊन काय तयार होतात प्रश्न महत्वाचा आहे पहा मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी विचारण्यात आलेला आहे पहा दोन हजार एकवीस ला प्रश्न परत एकदा पहा तर प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांचं संयुग तयार होऊन काय तयार होतं तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक का दोन तर कार्बोहायड्रेट्स हे तयार होतात कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या संयुगानं पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे देशातील पहिला कार्बनमुक्त जिल्हा माजुली हा कोणत्या रा राज्यातील आहे यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला जाऊ शकतो की देशातील पहिला कार्बनमुक्त जिल्हा कोणता आहे तर लक्षात ठेवा माजुली हा जिल्हा आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे त्यामुळे माजुली जिल्हा आहे तर माजुली जिल्हा तो कोणत्या राज्यात आहे आपल्याला असं विचारला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर आसाम या राज्यामध्ये आहे पहा माजुली जिल्हा जो की देशातील आपल्या पहिला कार्बन मुक्त जिल्हा आहे पर्याय चार उत्तर आहे आसाम प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्रातील सरपंचांना ग्रामविकासाचे प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी दिले जाते मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी नवीनच असणार आहे कारण हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे जे काही महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत आहेत किंवा ग्राम सरपंच आहेत त्यांना गावातील जो विकास कसा करायचा त्याचं प्रशिक्षण हे कोणत्या ठिकाणी देण्यात येतं याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर हिवरे बाजार हे एक गाव आहे या गावात ग्राम जे काही हे आहेत सरपंच त्यांना ग्राम विकासाचं प्रशिक्षण देतात पर्याय तीन आपलं उत्तर आहे हिवरे बाजार प्रश्न सहावा आहे विदर्भात पहिले डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे प्रश्न महत्वाचा आहे पहा तर विदर्भातील असा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्र पहा डायमंड कटिंग किंवा डायमंड प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर चंद्रपूर या ठिकाणी आहे डायमंड कटिंग प्रशिक्षण आणि चंद्रपूर जो आहे हा विदर्भात येतो पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे समजण्यास असणारे कठीण या शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे पहा समजण्यासाठी कठीण असणे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर अनाकलनीय म्हणजे आकलनेच्या बाहेर असणारा शब्द त्याला म्हणतो आपण पहा अनाकलनीय समजण्यास अतिशय कठीण ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे सोबतच पहा आपल्याला प्रत्येक परीक्षेसाठी समानार्थी विरुद्धार्थी शब्द सोबतच आपल्याला म्हणी वाक्प्रचार आणि शब्दसमूहासाठी एक शब्द असे विचारले जातात आणि आपण प्रत्येकावर जवळपास परीक्षेत येणारे शंभर शंभर शब्द घेतलेले आहेत त्याचे लिंक मी तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर पहा डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्प्रचाराचा अर्थ याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर गर्वाने न दिसणे त्याला म्हणतो आपण पहा डोळ्यावर धुंदी चढणे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न नववा आहे खालीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमा पहा कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही म्हणजे खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशा देशाची जी काही समुद्राची बाजू आहे त्या बाजूला किंवा त्या सीमेला भारताची समुद्र बाजू संलग्न नाही आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर चीन तर पहा पाकिस्तानला समुद्रकिनारा लाभून आहे श्रीलंकेला देखील भारताचा समुद्रकिनारा आहे आणि मालदीवला आहे फक्त चीनला समुद्रकिनारा किंवा सागरी जी बॉर्डर आहे ती भारताची लागत नाही ऑप्शन दोन ना आपलं उत्तर होईल चीन प्रश्न दहावा आहे वुमेन्स इंडियन असोसिएशन याची स्थापना कोणी केली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर अॅनी बेजंड यांनी वुमेन्स इंडियन असोसिएशन याची स्थापना केलेली आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न अकरा आहे कोणत्या ठिकाणी मार्शल लॉ म्हणजेच लष्करी लष्करी कायदा लागू केला होता मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा मार्शल लॉ म्हणजेच त्याला म्हणतो आपण लष्करी कायदा तर तो कोणत्या ठिकाणी लागू करण्यात आला होता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर सोलापूर या ठिकाणी मार्शल लॉ जो आहे हा लागू करण्यात आलेला होता पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न बारा आहे मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्या पटलाला काय म्हटले जाते प्रश्न महत्वाचा आहे पहा जो आपला डोळा आहे त्या डोळ्यावर एक अत्यंत म्हणजे खूप पातळ असणारा एक पारदर्शी पटल असतं तर त्या पटलाला काय म्हणतात याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन त्याला पार पटल असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन उत्तर होईल प्रश्न तेरा आहे महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड खालीलपैकी कोणी पुकारलं होतं मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला पहा दोन हजार एकवीसला सुद्धा विचारण्यात आला आहे हाच प्रश्न दोन हजार अठरा दोन हजार सतरा सर्व वर्षासाठी हा प्रश्न एकदा तरी फिक्स असतो तर रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड केलं होतं याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर उमाजी नाईक यांनी महाराष्ट्रातील जेवढे काही रामोशी आहेत त्यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध बंड केलेलं होतं पर्याय तीन उमाजी नाईक प्रश्न चौदा आहे बालविवाह जातीभेद अस्पृश्यता या प्रथांचा विरोध करून कोणी केरळमध्ये समाजसुधारणा घडवून आणली पहा बालविवाह जातीभेद आणि अस्पृश्यता ह्या ज्या प्रथा आहेत त्यांचा विरोध करून खालीलपैकी कोणी केरळ राज्यामध्ये समाजसुधारणा केली होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर नारायण गुरु यांनी कोणत्या प्रथा आहेत बालविवाह जातीभेद आणि अस्पृश्यता यांचा विरोध करून केरळमध्ये समाजसुधारणा घडवून आणली होती पर्याय दोन आपलं उत्तर होईल नारायण गुरु प्रश्न पंधरा आहे बंगालमध्ये राजा राममोहन राय यांनी कोणत्या अन्याय प्रथा विरुद्ध आंदोलन सुरू केले होते मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे पहा तर हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे दोन हजार सोळाला देखील आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर सती प्रथा लक्षात आहे जी सती प्रथा होती ती बंगालमध्ये राजा राम मोहन राय यांच्यामुळे त्या प्रथेलाच किंवा सती त्याच्या त्याच्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हटलं जातं हा प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणामध्ये विचारला आहे आणि ही एक मित्रांनो सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी व्याख्या विचारली आहे तर पहा काय आहे नामा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन त्याला विशेषण असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सत्र आहे धातु साधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते कोणते कोणते धातु साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून होणारं क्रियापद कोणतं याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर संयुक्त क्रियापद हे जे आहे हे धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद हे दोन क्रियापद मिळाल्याच्या नंतर संयुक्त क्रियापद तयार होतं पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न अठरा आहे भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा महाराष्ट्रातील आणि भारतातील नदी प्रणाली यावरही आपण एक एक व्हिडिओ घेणार आहोत त्याचे लिंक तुम्हाला मिळून जातील हा आहे पहा आपल्या भारताविषयी तर भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर यमुना नदीची ओळख आहे भारतातील सर्वात जास्त लांबीची उपनदी लक्षात ठेवा नदी नाही उपनदी म्हणून ऑप्शन चार आपलं उत्तर होईल यमुना नदी प्रश्न एकोणवीस आहे सध्याच्या नाशिक जिल्ह्याला मुघल कालावधी दरम्यान कोणत्या नावाने ओळखले जात होते म्हणजेच आपल्याला प्रश्न विचारला आहे की नाशिक या जिल्ह्याचं नाव मुघल काळामध्ये काय होतं आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर गुलशानाबाद हे जे नाव आहे हे मुघल काळामध्ये होतं कोणत्या जिल्ह्याचं नाशिकचं ऑप्शन दोन ना आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे कुंतलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पहा कुंतलगिरी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे तर पहा मित्रांनो या प्रश्नाला देखील अजून थोडंसं कन्फ्यूज करू शकतो आपण कारण यावरती आपल्याला उस्मानाबादवरती प्रश्न विचारला जातो की उस्मानाबाद जिल्ह्याचं जुनं नाव काय होतं लक्षात ठेवा उस्मानाबाद जिल्ह्याचं जुनं नाव धाराशिव होतं आणि यावरच अजून एक प्रश्न विचारला जातो की उस्मानाबादचं नवीन नाव कोणतं असणार आहे किंवा त्याचा मंजूर झालेला आहे प्रस्ताव त्याचं देखील नाव आहे लक्षात ठेवा धाराशिव म्हणजे प्राचीन नाव धाराशिव आणि जे नवीन नाव असणार आहे ते देखील धाराशिव असणार आहे जे मध्यंतरी नाव होतं किंवा आहे ते आहे पहा उस्मानाबाद पर्याय तीन आपलं योग्य उत्तर आहे आणि उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये कुंतलगिरी हे, हे जे आहे हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी दिगंबर पंथीय जे जैन आहेत त्यांचं तीर्थक्षेत्र मानलं जातं प्रश्न एकवीस आहे भारतातील बँकिंग क्षेत्रामधील नियंत्रण व संचलन करणारी सर्वोच्च बँक कोणती आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवा आर बी आय ही जी आहे ही भारतातील आपल्या अशी बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण आणि संचलन करणारी सर्वात मोठी बँक आहे या ठिकाणी आपल्याला एस बी आय दिलं आहे एस बी आय म्हणजे काय आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय बी ओ आय लक्षात ठेवा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बी ओ आय बँक ऑफ इंडिया या ठिकाणी अजून एक दिलेला आहे आपल्याला सीबीआय सीबीआय म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया यावर अजून एक प्रश्न आपल्याला मित्रांनो महत्वाचा विचारला जातो की रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली लक्षात ठेवा रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेवर आपल्याला प्रश्न विचारला जातो त्यासाठी आपण रिझर्व्ह बँकेवर एक महत्वाचा व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न बावीस आहे सोनालिका आणि कल्याण सोना या अर्धबुटक्या जाती संकरित केलेल्या आहेत त्या जाती कशाच्या आहेत याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर त्या गव्हाच्या जाती आहेत कोणत्या कोणत्या आहेत लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे सोनालिका एक आहे आणि दुसरी कोणती आहे तर कल्याण सोना लक्षात ठेवा कल्याण सोना ह्या ज्या दोन संकरित केलेल्या बुटक्या जाती आहेत पहा अर्ध बुटक्या जाती आहेत ज्या की संकरित केलेल्या आहेत त्या गव्हाच्या जाती येतात पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न तेवीस आहे आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो पहा आशियातील नोबेल पुरस्कार याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर रॅमन मॅक्सेस हे हा जो पुरस्कार आहे याला नोबेल किंवा आशियातील नोबेल पुरस्कार म्हणतात पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांवये अस्पृश्यतेचे निर्मूलन केले आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर कलम सतरा जे आहे या कलम सत्राद्वारे राज्यघटनेतील लक्षात ठेवा कलम महत्वाचा आहे कलम सतरा तर या कलमांवर अस्पृश्यतेचे जे निर्मूलन आहे ते करण्यात आलेलं आहे म्हणजे अस्पृश्यता जी आहे ही संपुष्टात आणलेली आहे कशाने कलम सतराने पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न पंचवीस आहे शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न आपण काल कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता त्यातील जवळपास सव्वीस टक्के विद्यार्थ्यांचा उत्तर जे आहे ते चुकीचं आहे लक्षात ठेवा शेतकऱ्याचा सूड हा जो पुस्तक आहे किंवा ग्रंथ आहे हा महात्मा फुले किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे किंवा ग्रंथ आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे आणि जे काही बाकीचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी उत्तर दिले आहेत तर त्यांनी लिहिलेलं नाही लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे हा देखील तर शेतकऱ्यांचा असूड हे जे पुस्तक आहे हे महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे प्रश्न सव्वीस आहे एक एप्रिल हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो एक एप्रिल याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर ओडिसा या राज्याचा स्थापना दिन आहे पहा एक एप्रिल मित्रांनो प्रश्न महत्वाचे आहे तर यावरच आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेणार आहोत जेवढे काही आपले अठ्ठावीस राज्य असणार आहेत ते राज्य त्यांची जी स्थापना झालेली आहे कधी झालेली आहे आणि त्यांचे जे काही मुख्यमंत्री आहेत ते देखील आपण डीपमध्ये घेणार आहोत त्याचाही लवकरच तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सुवर्णसिंग कमिटीच्या शिफारशीनुसार एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे कोणत्या बाबीला घटनेत समाविष्ट करण्यात आले आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकता म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा कोणता आहे सुवर्णसिंग कमिटीच्या शिफारशीनुसार कधी एकोणीसशे शहात्तर साली कितव्या तर बेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे कोणत्या बाबीला घटनेमध्ये समाविष्ट केलं गेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर नागरिकांचे मूलभूत जे कर्तव्य आहेत या कर्तव्याला पहा बेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे घटनेत समाविष्ट करण्यात आलेला आहे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे कर्करेखा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यातून जात नाही पहा कर्करेखा कोणत्या राज्यातून जात नाही आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर ओडिशा या राज्यामधून जात नाही यामध्ये राजस्थान गुजरात आणि पश्चिम बंगाल या तीनही राज्यामधून कर्क लाईन जे आहे पहा कर्करेषा जी आहे किंवा रेखा जी आहे ही जाते किंवा छेदत आहे ओडिशामधून जात नाही ऑप्शन एक आपलं उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे राजा राममोहन रॉय यांना सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने पाठिंबा दिला होता मित्रांनो यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने सतीप्रथा बंद केलेली आहे या ठिकाणी प्रश्न विचारलाय की राजा राम मोहन राय यांना प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने पाठिंबा दिला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर विल्यम बेंटिंग कधी कधी पहा मित्रांनो प्रश्न विचारला जातो लॉर्ड बेंटिंग असाही प्रश्न आपल्याला विचारला म्हणजे ऑप्शन दिलं जातं हे उत्तर बरोबर आहे कधी कधी आपल्याला लॉर्ड विल्यम बेंटिंग असा दिला जातो ते देखील बरोबर असणार आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे डॅश समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच पहा नाबार्ड याची स्थापना केली गेली आहे मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा जी नाबार्ड बँक आहे किंवा नाबार्डची जी है, नाबार स्थापना आहे ही कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर बी शिवरामन ही जी समिती आहे या समितीच्या शिफारशीवरून नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे तर पहा नाबार्डचं काय आहे तर राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक त्याला म्हणतो पहा नाबार्ड कधी कधी मित्रांनो आपल्याला जो कृषी विभाग आहे त्यावरती नाबार्डसाठी आपल्याला महत्वाचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे नाबार्डवर आपण पूर्णपणे एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहोत त्याची लिंक तुम्हाला लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जाईल प्रश्न पाचवा आहे भारतात कोणत्या ठिकाणी जारवा जनजाती आढळते पहा जारवा नावाची एक जनजाती आहे ती भारतात आपल्या कोणत्या ठिकाणी आढळते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार अंदमान निकोबार जे बेटा आहेत या बेटावरती लक्षात ठेवा जारवा जातीची एक जनजाती आहे ती आढळते पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न सहावा आहे पतीचा भाऊ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे पहा मित्रांनो नातेवरती हा प्रश्न दिलेला आहे पण हा प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणावर विचारला आहे लक्षात ठेवा पतीचा भाऊ त्याला काय म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन त्याला दीर म्हटलं जातं लक्षात ठेवा पतीचा भाऊ कोण असतो दीर आणि पत्नीचा भाऊ लक्षात ठेवा पत्नीचा भाऊ पत्नीचा भाऊ हा असतो मेहुना साडू कोण असतो लक्षात ठेवायचा आहे मेहुनीचा पती मेहुनी जी असते पहा मेहनी मेहुनी म्हणजे कोण तर पत्नीची बहीण मेहुनी तर मेहुनीचा जो पती असतो मेहुनीचा पती तो असतो साडू लक्षात ठेवा आणि दीर कोण असतो तर पतीचा भाऊ ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे नुकतेच निधन झालेले अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांचा पहिला चित्रपट कोणता आहे पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण दोन हजार वीस दोन हजार एकवीस यावरती हा करंट अफेअरसाठी प्रश्न असणार आहे तर सुशांत सिंग राजपूत जे आहेत यांचा पहिला चित्रपट कोणता होता आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर काय पोचे हा जो चित्रपट आहे हा सुशांत सिंग राजपूतचा पहिला चित्रपट होता पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न आठवा आहे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र एकोणीसशे सत्तावीस साली कोणत्या ठिकाणी सुरू झाले मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण यावरती आपल्याला अल्टरनेट दोन प्रश्न विचारलेले आहेत लक्षात ठेवा भारतातील सर्वात पहिलं आकाशवाणी केंद्र कोणत्या वर्षी सुरू झालं असा विचारला होता तर एकोणीसशे सत्तावीस साली सुरू झालंय या ठिकाणी विचारलं एकोणीसशे सत्तावीस साली कोणत्या ठिकाणी सुरू झालं तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मुंबई या ठिकाणी सुरू आहे भारतातील आकाशवाणी केंद्र एकोणीसशे सत्तावीस मध्ये ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न नववा आहे महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू झाला पहा महाराष्ट्रातील पहिला सिमेंट आणि पोलाद प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे तर पर्याय दोन आपलं उत्तर होईल पहा चंद्रपूर या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न देखील महत्वाचा आहे जेवढे काही आपले चंद्रपूरचे विद्यार्थी आहेत लक्षात ठेवा चंद्रपूर मध्ये महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प सुरू झालेला आहे ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे सर्वात जास्त सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतात मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे भूगोलावर हा प्रश्न दोन वर्ष विचारण्यात आला होता बॅक टू बॅक कारण हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आपल्याला अशा जर इम्पॉर्टंट प्रश्नांच्या पीडीएफ जर डाऊनलोड करायचे असतील तर पहा नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला देत आहे त्या ठिकाणी आपण जाऊन डाउनलोड करू शकता तर सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर कर्नाटक या राज्यामध्ये आहेत सर्वात जास्त सोन्याच्या खाणी पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न अकरा आहे राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते पहा राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिलं राज्य याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर राजस्थान हे असं पहिलं राज्य आहे की ते राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारं <The> राज्य ठरलं आहे ऑप्शन चार आपलं उत्तर होईल प्रश्न बारा आहे गाईला राष्ट्रमाता घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पहा कशाला तर गाईला राष्ट्रमाता घोषित करणारे देशातील पहिले राज्य याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर उत्तराखंड हे जे राज्य आहे हे गाईला राष्ट्रमाता घोषित करणारं आपलं पहिलं राज्य ठरलेलं आहे पर्याय एक उत्तर होईल प्रश्न तेरा आहे लोकसभा व राज्यसभा यांच्या दोन अधिवेशनांमध्ये किती महिन्यापेक्षा जास्त अंतर नसू नये लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे लोकसभा आणि राज्यसभा यांच्या जे दोन अधिवेशनामध्ये किती महिन्यांचा अंतर नसावा म्हणजे जास्तीत जास्त याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावा कशामध्ये राज्यसभा आणि लोकसभा यांच्या दोन अधिवेशना दरम्यान पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न चौदा आहे अमेझिंग अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो आपल्याला दर परीक्षेला पहा महत्वाचे प्रश्न विचारले जातात पुस्तक आणि त्यांचे लेखक यावरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपण जवळपास शंभर पुस्तकं महत्वाची आणि शंभर त्याची लेखक घेतलेली आहेत त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पहा अमेझिंग अयोध्या या पुस्तकाचे लेखक आहेत पर्याय क्रमांक एक नीना राय ऑप्शन एक आपलं उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे पहा महाराष्ट्रातील पहिलं निर्भया केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थापन केलं गेलं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर पुणे या शहरामध्ये पहिले निर्भया नावाचं एक केंद्र आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो पहा कशासाठी विचारले आपल्याला राज्यासाठी तर राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर राज्यपाल जो आहे लक्षात ठेवायचे राज्यपाल हा राज्य आणीबाणी घोषित करण्यासाठी शिफारस करू शकतो राष्ट्रपतींना पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे ग्रहमालिकेत पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहांच्या दरम्यान आहे पहा म्हणजे आपल्याला प्रश्न महत्वाचा विचारला आहे मित्रांनो जे काही आपली सूर्यमाला किंवा जी ग्रहमाला आहे त्या मालिकेमध्ये पृथ्वीचं स्थान कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे म्हणजे पहा या ठिकाणी पृथ्वी या ठिकाणी एक ग्रह आणि या ठिकाणी एक ग्रह तर या दोघांच्या मदत असणार आहे पहा पृथ्वी तर हे जे दोन ग्रह आहेत ते कोणते कोणते आहेत आपल्याला असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर शुक्र आणि मंगळ लक्षात ठेवायचं या ठिकाणी आहे शुक्र या ठिकाणी मध्यभागी आहे पृथ्वी आणि नंतर आहे मंगळ म्हणजे शुक्र आणि मंगळच्या आतमध्ये आहे पहा पृथ्वी ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न अठरा आहे स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार दोन हजार वीस कोणाला देण्यात आलेला आहे मित्रांनो आपण पुरस्कारावरती एक डीपमध्ये व्हिडिओ देखील घेणार आहोत पहा लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे तर स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार जो दोन हजार वीस सालचा आहे तो कोणाला देण्यात आला आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर जाधव पायंग यांना देण्यात आलेला आहे स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार दोन हजार वीस पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे पाहण्यासाठी जमलेले लोक यासाठी योग्य शब्द कोणता आहे प्रश्न महत्वाचा आहे पहा तर जे पाहण्यासाठी लोक जमलेले असतात त्यांना काय म्हटलं जातं किंवा त्यांच्यासाठी कि एक विशेष शब्द आहे तो कोणता आहे तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन त्यांना प्रेक्षक असं म्हटलं जातं पहा जे पाहण्यासाठी जमलेले लोक आहेत त्यांना म्हटलं जातं प्रेक्षक ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे म्हणजे पहा मित्रांनो ऑप्शनमध्ये आपल्याला चार ऑप्शन आहेत त्यापैकी सूर्याला समानार्थी नसलेला शब्द लक्षात ठेवा कोणता आपल्याला विचारला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर निशाकर लक्षात ठेवा प्रभाकर सूर्याला समानार्थी शब्द आहे दिनकर आणि दिवाकर हे तीनही शब्द जे आहेत हे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि निशाकर लक्षात ठेवा निशाकर म्हणजे चंद्र तर चंद्राला समानार्थी शब्द आहे निशाकर ऑप्शन चार आपलं उत्तर होईल प्रश्न एकवीस आहे कोणत्या शहरात जगातील सर्वात मोठे कोविड नाईन्टीन रुग्णालय सुविधा उभारण्यात आली आहे मित्रांनो पहा हा प्रश्न जो आहे आपल्याला हा दोन हजार वीस दोन हजार एकवीसच्या करंट अफेअर्सवरचा महत्वाचा प्रश्न आहे तर कोणत्या शहरामध्ये जगातील सर्वात मोठं कोविड नाईन्टीन रुग्णालय सुविधा जी आहे ती उभारण्यात आली आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर दिल्ली या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला पहा कधी कधी नवी दिल्ली असंही ऑप्शन येऊ शकतं लक्षात ठेवा दिल्ली आणि नवी दिल्ली ऑप्शन जर आलं तर हेच उत्तर असणार आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न बावीस आहे कोणत्या राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर कारवाई करण्याकरिता पहिले दिशा पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आलेले आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी एक नाव आहे दिशा पोलीस स्टेशन तर लक्षात ठेवा दिशा पोलीस स्टेशन म्हणजे काय आहे तर को असं महिलांवर होणारे जे अत्याचार असतात त्या अत्याचारांवर कारवाई करण्यासाठी एक का पोलीस स्टेशन उभारण्यात येतं त्याला दिशा या नावानं ओळखलं जातं आणि हे दिशा स्थापन करणारं राज्यातील पहिलं पोलीस स्टेशन कोणतं आहे तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर आंध्र प्रदेश लागल लक्षात ठेवा मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आंध्र प्रदेश राज्य हे पहिलं राज्य आहे की या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर कारवाई करण्यासाठी दिशा या नावाने एक पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आलं आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल आंध्र प्रदेश प्रश्न तेवीस आहे महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केव्हा आपली निवृत्ती घोषित केली आहे मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे कारण हा दोन हजार एकोणवीसच्या भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे म्हणजे जी भरती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये घेतली त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर महेंद्रसिंग धोनी त्याला आपण एम एस धोनी या नावानं ओळखला जातो लक्षात ठेवा एम एस धोनी म्हणजेच महेंद्रसिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केव्हा आपली रिटायरमेंट घोषित केली आहे तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस या दिवशी एम एस धोनीनं रिटायरमेंट घोषित केलेले आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी कोणत्या दिवशी घेतली होती हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा मित्रांनो तर उत्तर कोरिया या देशाने हायड्रोजन बॉम्बची एक एक टेस्टिंग केलेली आहे तर ती कोणत्या दिवशी केली होती तर पहा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर सहा जानेवारी दोन हजार सोळा या दिवशी उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केलेली होती पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न पंचवीस आहे महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे हा प्रश्न आतापर्यंत महाराष्ट्रात भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे तर पहा राज्याला एकूण सातशे वीस किलोमीटरचा एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे आपल्याला समुद्र किनाऱ्यावर जर प्रश्न विचारण्यात आले तर पहा यामध्ये महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर महाराष्ट्रात आपल्या सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे जर पहा आपल्याला जिल्हा विचारलं तर रत्नागिरी रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक जास्त समुद्रकिनारा आहे या ठिकाणी आपल्याला राज्य विचारलं तर पहा भारतामध्ये गुजरात या राज्याला सर्वाधिक जास्त समुद्रकिनारा आहे आणि आपल्याला महाराष्ट्रात किती किलोमीटरचा आहे तर सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न सव्वीस आहे सुनीता चंद्र यांचे नुकतेच निधन झाले असून त्या कोणत्या खेळाशी संबंधित होत्या पहा या ठिकाणी आपल्याला खेळ आणि खेळाडू असा प्रश्न विचारला आहे पण हा जो खेळाडू आहे किंवा ही जी खेळाडू आहे यांचं निधन झालेलं आहे तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित होत्या आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर सुनीता चंद्र हे जे आहेत ह्या हॉकी या खेळाशी संबंधित खेळाडू होत्या पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल